नमस्कार मैत्रिणींनो आजचा आपला विषय आहे की बाळाचा पूरक आहार पण आपण सगळ्यात पहिल्यांदा हे बघूया की पूरक आहाराची व्याख्या काय आहे बाळाच्या वाढत्या वयाला पोषक तत्वांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी जोडीला जो आहार दिला जातो त्याला पूरक आहार असं म्हणतात तर आपण हे बघूया की शिफारसी काय आहेत अगदी सोप्या तुम्हाला फक्त पाच ते सहा शब्द लक्षात ठेवायचे घरगुती योग्य मऊ ताजा स्वच्छतापूर्वक बनवलेला आणि पुरेसा असा आहार बाळाला मिळायला पाहिजे काय आपल्याकडे परिस्थिती पूरक आहाराची बघा सहा ते चोवीस महिन्यामध्ये किमान आहार जो बाळाला जायला पाहिजे कमीत कमी स्वीकारणारे आहार तो सुरू होण्याचं प्रमाण हे फक्त आठ टक्के आहे मग याची कारण काय आहेत कमी विविधता कमी वारंवारता पूरक आहाराची अयोग्य घनता आणि अयोग्य प्रमाण हे जसं खरं आहे तसंच सहा ते नऊ महिन्यामध्ये जी पूरक आहाराची सुरुवात करणं अपेक्षित आहे ती होण्याचं प्रमाण फक्त त्रेचाळीस टक्के आहे म्हणून अंगणवाडी सेविका आशा आरोग्यसेवक ह्या सगळ्यांना एकत्र येण्याची गरज आहे आणि एकत्र येऊन काम करण्याची आवश्यकता आहे मग आता हे एकत्र येऊन काम करायचं म्हणजे काय करायचं ताईला पूरक आहाराची माहिती द्यायची मग ती कधी द्यायची आणि कुठे द्यायची तर लसीकरण केंद्र एखादा दिवस एका वयोगटाला एक दिवस द्यायचा उदाहरणार्थ आज सहा ते नऊ महिने ह्या वयोगटातली जी बालकं आहेत त्यांच्या मातांनी एकत्र यावं आणि त्या मातांना तुम्ही पूरक आहाराचं महत्व समजावू शकता तसेच आणखीन कुठे कुठे तुम्हाला संधी मिळू शकते मग तुम्ही अंगणवाडीमध्ये सुद्धा ही चर्चा करू शकता त्याचप्रमाणे जेव्हा गृहभेटीला जाता त्या गृहभेटीत सुद्धा तुम्ही ही चर्चा निश्चित करू शकता जेव्हा लसीकरण केंद्रावर आपण आईशी बोलतो तेव्हा पूरक आहाराव्यतिरिक्त इतर अनेक गोष्टींशी चर्चा करायची आपल्याला संधी असते तर आता आपण बघणार आहोत फोर डायमेन्शनल लसीकरण केंद्र विशेष लक्ष पूरक आहार पहिला डी आहे डाएट अँड ग्रोथ मॉनिटरिंग याचा अर्थ काय बाळ जेव्हा लसीकरणासाठी येतं त्यावेळेला त्याचं वजन वाढीच्या तक्त्यावर नोंदवलं जातं ते वजन आणि बाळाचा पूरक आहार आणि बाळाचा वाढीचा तक्ता यांची योग्य सांगड घालणं हे खूप महत्वाचं दुसरा डी आहे डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट म्हणजे काय बाळाचा शारीरिक विकास बाळ शा विकासाचे कुठले टप्पे कुठच्या कुठच्या वयाला बाळाने कुठचे कुठचे टप्पे साधणं अपेक्षित आहे हे आईला शिकवावं म्हणजे उदाहरणार्थ दीड महिन्याला बाळ आईकडे बघून हसतं तीन महिन्याचं बाळ मान सांभाळतं चार साडेचार महिन्याचं सा बाळ हळूहळू उपडं वळायला सुरुवात करतं तर ही विचारणा आईला होणं आवश्यक आहे जर एखादं बाळ तुम्हाला असं वाटलं की हे विकासाचा टप्पा साधण्यात कुठेतरी कमी पडत आहे तर त्या आईला बालरोग तज्ज्ञाला बाळाला दाखवण्याचा सल्ला द्यावा त्याचप्रमाणे प्रत्येक आईकडे हे एम सी पी कार्ड आहे की नाही याची विचारणा व्हावी आणि ते कार्ड आईलाही बघायला शिकवावं कारण ह्या कार्डमध्ये बाळाच्या विकासाचे सगळे टप्पे दिलेले आहेत तिसरा डी आहे ड्रग्ज ड्रग्ज म्हणजे औषध तुमचं काम आहे की जी औषधं डॉक्टरांनी लिहून दिलेत त्याची आठवण आईला करून देणं कमी वजनाचं बाळ असेल तर त्याला लोह आणि कॅल्शियमचे थेंब दिले जात आहेत की नाही त्याचबरोबर नऊ महिन्यानंतर बाळाला अजीवनसत्वाचे थेंब आणि एक वर्षानंतरच्या बाळाला जंतांचं औषध दिलं जात आहे की नाही याची विचारणा आईला होणं खूप महत्वाचं आई, महत आई लोहाच्या गोळ्या आणि कॅल्शियमच्या गोळ्या घेते की नाही हे विचारावं तसेच आईला कुटुंब नियोजनाचा सल्ला देणं हे फार महत्वाचं आहे या तीन डीशी चर्चा झाल्यानंतरच बाळाला शेवटचा डी म्हणजे डोस द्यायचा आहे हा चौथा डी आता हा डी शेवटीच का द्यायचा तर याचं कारण एकदा बाळाला लस दिली की बाळ रडायला लागणार बाळ रडायला लागलं की तुम्ही जे काही आईला माहिती देणार आहात किंवा विचारणार आहात ती माहिती ऐकायला आई थोडीच लसीकरण केंद्रावर थांबणार आहे तिला तर घरी जायची घाई लागलेली असेल त्यामुळे पहिले तीन डी आईशी चर्चा करून झाल्यानंतरच डोस हा शेवटचा डी आहे जो आपण शेवटी वापरणार आहोत आता आपण ह्याच्यानंतर हे बघणार आहोत पूरक आहार द्यायचा द्यायचा तुम्ही म्हणाल मॅडम तुम्ही पूरक आहार द्यायचा सांगताय पण तो काय द्यायचा कसा द्यायचा हे आम्हाला शिकणं खूप महत्वाचं आहे पूरक आहाराची चर्चा आईशी करता यावी याचा विचार करूनच एका डायट ऑडिट शीट म्हणजे बाळाच्या आहाराची विश्लेषण पत्रिका तयार केली आता ह्या ह्या डाएट शीट मध्ये काय काय दिलंय पूरक आहार कधी चालू करावा पूरक आहाराबरोबर स्तनपान किती वर्ष चालू ठेवावं स्वच्छता कशी बाळगावी बाळाला आहार कसा द्यावा आहारामध्ये विविधता कशी असावी वारंवारता कशी असावी आजारपणात बाळाचा आहार कसा असावा आणि बाळ बाळाला कुठच्या गोष्टी देऊ नयेत या सगळ्या गोष्टीची म्हटलं तर विस्तृत चर्चा पण कमीत कमी वेळामध्ये आईशी करता यावी म्हणून ही डायट ऑडिटशीट या शीट मधला डाव्या बाजूचा रोकाना आहे तो आता आपण समजून घेणार आहोत आता पूरक आहाराची सुरुवात कधी केली गेली तर इथे ही ऑडिट शीट भरताना आपल्याला हे लक्षात ठेवायचंय की आई जे काही बाळाच्या बाबतीत करते ते उत्तर आईने भरणं अपेक्षित आहे आणि त्याच्यानंतर जर काही त्याच्यामध्ये तुम्हाला त्रुटी आढळल्या तर तुम्ही आईला त्याचं योग्य मार्गदर्शन करायचंय तर आता इथे अपेक्षित उत्तर काय आहे सातव्या महिन्यामध्ये मग आता ह्याच्यानंतर डाव्या बाजूचा जो रकाना आपण बोलतोय त्यातल्या आपण दुसऱ्या रकान्याकडे जाऊया की पूरक आहाराबरोबर स्तनपान किती वर्ष द्यायचं की जरी पूरक आहार बाळाला चालू केला तरी स्तनपानाचं प्रमाण आईनी कमी करायचं नाही समजा एखाद्या कारणाने जर आईने स्तनपान एखाद्या आईने बंद केलं असेल तर त्याची कारण मी होणं आवश्यक आहे की आईने का लवकर स्तनपान बंद केलं आणि त्याप्रमाणे तिला योग्य मार्गदर्शन हे तुम्ही आशाने आईला करायचं आहे वरचे दूध खूप महत्वाचा मुद्दा हा कारण गावामध्ये बऱ्याचदा पाजणारी आई असते पण निर्णय घेणाऱ्या आज्या असतात त्यामुळे आजीच ठरवून टाकते की आता बाळाला दूध तुझं पुरेसं होणार नाही तेव्हा आपण वरचं दूध चालू करूया मैत्रिणींनो एक लक्षात ठेवा वरचं दूध हा पूरक आहाराचा भाग नाही वरच्या दुधाचा वापर आई पदार्थात घालण्यासाठी नक्कीच करू शकते म्हणजे कधी बाळाला दूध भात दिला किंवा कधी दही भात दिला किंवा कधी खिरीसाठी दुधाचा वापर केला भाकरी भिजवण्यासाठी केला त्याच्यासाठी करू शकते पण निव्वळ वरचं दूध बाळाला पाजणं टाळता आलं पाहिजे मग आता आहार कसा दिला जातो बाळाला सगळ्यांबरोबर बसवणं हे अपेक्षित आहे तुम्ही म्हणाल सहा महिन्याचं बाळ बसणार आहे का तर सगळ्यांबरोबर बाळाला बसवायचं म्हणजे काय करायचं आता असं समजा घरातली माणसं सगळी जेवायला बसलेत तर सहा महिन्याच्या बाळाला आईने असं बसवायचंय जेव्हा असं बसवता तेव्हा आपल्या हाताचा आधार बाळाच्या पाठीला मिळतो हा हात बाळाचा इकडे अडकून जातो आणि या हाताने आपण बाळाच्या हाताला अलगच पकडू शकतो जेव्हा घरातली माणसं जेवतात आणि घास ओठ्यापर्यंत जातो त्यावेळेला बाळ बऱ्याचदा आईकडे बघतं आणि जेव्हा ते बघतं तेव्हा घरातली सगळी माणसं जेवायला बसल्यानंतर आणि आईचा घास तोंडाशी गेल्यावर बाळ खूप प्रोत्साहित होतं आणि खायला मागतं ती संधी साधून आईने बाळाला आपल्याच ताटातलं मऊ करून हळूहळू बाळाला भरवायचं आहे तसं सहभोजनाचा आनंद घेत बाळ सगळ्यांबरोबर जेवतं आणि पहिल्या दिवसापासून जर सगळ्यांबरोबर बसवलं तर बाळाला एका जागी बसून जेवायची सवय लागते आणि खाऊ घालताना जर बाळाशी संवाद केला तर आई त्या वेळेला जे बोलेल ते बाळ पटकन बाळाला त्याचं आकलन होतं जबरदस्ती करून बाळाला खाण्याची गोडी लावता येते का नाही येत जबरदस्तीने खाण्याविषयी प्रेम कधीच निर्माण करता येत नाही म्हणून बाळाला कधीही जबरदस्ती करू नये कारण बाळाला खाण्याची सवय लावणं ह्याच्यासाठी कौशल्य आणि संयम लागतो सहा महिने ते एक वर्ष ह्याला आम्ही अति महत्वाचा काळ म्हणजे इंग्लिशमध्ये म्हणायचं तर क्रिटिकल विंडो पिरियड असं म्हटलं जातं ही सहा महिने जर आईने मेहनत केली तर बाळ एक वर्ष पूर्ण होताना कम्प्लीट फॅमिली फूड ज्याला म्हणतात की कुटुंब जे जेवतात ते पूर्ण अन्न बाळ खायला शिकतं पण त्याच्यासाठी आईनी संयमाने ठेवणं आणि कौशल्याने बाळाला खाण्याची गोडी लावणं हे खूप महत्वाचं आहे पण हे सगळं आपण केलं आणि स्वच्छतेकडे आपण दुर्लक्ष केलं तर चालेल का नाही कारण स्वच्छता घराचा आरसा आहे आपण असं म्हणतो की हात फिरे तिथे लक्ष्मी बसे त्यामुळे ही स्वच्छता खूप महत्वाची मग स्वच्छता काय काय स्वच्छता बाळगायला पाहिजे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हाताची स्वच्छता ही महत्वाची मग तुम्हाला काय वाटतं कधी कधी हात धुतले पाहिजेत जेवण बनवण्यापूर्वी जेवण भरवताना बाळाचं शी शू स्वच्छ केल्यानंतर आणि शौचास जाऊन आल्यानंतर हात धुणं हे खूप महत्वाचं आणि नुसते हात नाही धुवायचे तर हात साबणाने स्वच्छ धुणं आवश्यक आहे आपण हात खूप स्वच्छ धुतले पण जर नख वाढलेली असतील त्या नखामध्ये जी घाण जाऊन बसते ना ती घाण आपल्या पोटात जाऊ शकते म्हणून नख स्वच्छ कापलेली पाहिजेत आणि आईच्या हाताला नेलपॉलिश तिने पूर्णपणे टाळावा आपण नेहमी असं म्हणतो की लहान मुलं मोठ्यांचं अनुकरण करतात घरातल्या सगळ्यांनी जर दोनदा दात घासायची सवय लावली स्वतःला तर बाळ हळूहळू ते बघून जेव्हा त्याला दात येईल तेव्हा बाळ दोनदा दात घासायला शिकेल त्यामुळे ही स्वच्छता सुद्धा खूप महत्वाची तसेच स्वयंपाकघर हा स्त्रीच्या खूप जिव्हाळ्याचा विषय आणि तिथे स्वच्छता बाळगण्याविषयी ती जास्त सतर्क असते जर आपण उदाहरण घ्यायचं झालं तर जेव्हा आपण भाज्या घरामध्ये आणतो भाजी बनवण्यासाठी तेव्हा भाज्या ह्या चिरण्याच्या आधी धुवून घ्याव्यात कारण जर चिरल्यानंतर आपण भाज्या धुतल्या तर त्यातलं जीवनसत्वही कमी होतात त्यामुळे हे लक्षात ठेवा मैत्रिणीनो की भाज्या या प्रत्येक वेळेला स्वच्छ धुवायच्या आणि मग त्या चिरायच्या आता हे झालं पूरक आहार स्तनपाना कसा द्यायचा कधी चालू करायचा स्वच्छता कशी बाळगायची हे आपण सगळं शिकलो पण पूरक का आहार काय द्यायचा हे कुठे आम्ही अजून तुम्हाला सांगितलंय तर ते सांगण्यासाठी आता पणगे सर आपल्याला आपल्याकडे येत आहेत आणि ते तुम्हाला सांगतील की बाळाला आहारामध्ये काय काय देणं आवश्यक आहे स्वाती मॅडमने पहिला रकांना कसा भरायचा याविषयी सविस्तर माहिती दिली आता आपण दुसऱ्या रकांना कसा भरायचा आहे त्याविषयी आपण चर्चा करणार आहोत पूर्वजाने आपल्याकडं श्लोक म्हणजे ही केलेला आहे दिलेला आहे तर श्लोक आपण या ठिकाणी पाहूया त्या श्लोकातल्या शेवटच्या दोन ओळी या ठिकाणी मी म्हणत आहे जीवन करी जीवितवा अन्न हे पूर्ण ब्रह्म उदरभरण हे जाणीजे यज्ञ कर्म काय याचा अर्थ होतो की अन्नाला त्यांनी ब्रह्माची उपमा दिलेली आहे ब्रह्मानं या विश्वाची निर्मिती केलेली आहे त्याचप्रमाणे सजीवासाठी ब्रह्माप्रमाणेच ही अन्नसुद्धा आहे आप म्हणजे आपल्याला जे काही अन्न घ्यायचं आहे फक्त आपल्याला पोट भरण्यासाठी अन्न घ्यायचं नसून आपल्याला त्या ठिकाणी शरीराच्या ज्या काही गरजा आहे ऊर्जेची गरज असेल शरीर वाढण्यासाठी जे काही आवश्यक आहे त्याची गरज असेल आणि त्याचबरोबर झालेली जी काही झीज आहे ते जी पण भरून निघावी आणि रोगापासून आपलं संरक्षण व्हावं हे सगळं जे काही कार्य पूर्ण करणारं जे काही अन्न आहे ते आपल्या दररोजच्या आहारामध्ये घेणं हे अत्यंत गरजेचं आहे शरीराच्या सर्व गरजा पूर्ण होण्यासाठी दहा अन्न गटाची संकल्पना मांडलेली आहे पहिला अन्न गट पाहूया तो तृणधान्य आणि कंदमुळाचा पहिला अन्न गट आहे यामध्ये गहू गवापासनं काय करतो बरं आपण गव्हापासनं पोळ्या करतो त्याचबरोबर गवापासनं मैदा तयार करून मैद्याचं पण बेकरीचे पदार्थ आपण तयार करतो त्यानंतर गवापासनं रवा पण बनवतो दलिया पण बनवतो आणि बाळाच्या आहारामध्ये त्याचा आपण समावेश करत असतो त्यानंतर तांदूळ आहे तर तांदळापासून आपण भात बनवतो तांदळापासून आपण खिचडी पण बनवतो त्याचे पापड पण बनवतो त्यानंतर ज्वारी बाजरी मका नाचणी याचं या ठिकाणी आपल्या आहारामध्ये भाकरी करतो ह्याच्यापासून आपण पापडसुद्धा करतो आसनीपासून आपण पापड तयार करतो शाबुदाना शाबुदानाच्या आपल्या उपवासामध्ये एक स त्या ठिकाणी अविभाज्य घटक हा तो शाबुदाना असतो त्याचबरोबर ही जी काही कंदमुळं आहेत कंदमूळामध्ये बटाटे आहेत जे आपण भाजी म्हणून खातो बटाटे म्हणजे ते आपल्या ऊर्जेचा तो प्रमुख स्त्र स्रोत आहेत म्हणून पहिल्या अन्न गटामध्ये जे समाविष्ट केलेले सगळे पिष्टमय अन्नपदार्थ ते हे ऊर्जेचे हे मुख्य स्रोत आहेत म्हणूनच आपल्या थालीमध्ये जास्तीत जास्त भाग या अन्न गटानं व्यापलेला असतो आता आपण दुसऱ्या अन्न गटाविषयी या ठिकाणी चर्चा करणार आहोत हा दुसरा अन्न गट कडधान्य डाळी तेलबिया सुकामेवा यापासून बनलेला आहे या, बन या कडधान्यामध्ये मूग आहे उडीद आहे तूर आहे मसूर आहे हरभरा आहे है। है चा चा है। है या सगळ्या बाबींचा समावेश करण्यात आलेला आहे ह्याच्यापासूनच आपण डाळी करतो कडधान्यापासून आपण त्या ठिकाणी मोड आणून उसळी पण आपण खातो आणि डाळ तर आपल्या दररोजच्या आहारामध्ये डाळीचा आपण या ठिकाणी समावेश करत असतो त्याचबरोबर हे जे काही तेलबिया आहेत तेलबियामध्ये शेंगदाणे आहेत खोबरं आहे तीळ आहे कारळ आहे सूर्यफुल आहे ह्या सगळ्या बाबींचा समावेश या तेलबियामध्ये होतो तेलबिया आणि कडधान्य हे प्रथिनांचे मुख्य स्रोत आहेत आणि तेल बियापासनं अतिरिक्त आपल्याला तेलसुद्धा मिळत असतं आणि हे तेल जे आहे खाद्य तेल म्हणून आपण आपल्या दररोजच्या आहारामध्ये वापरत असतो त्यानंतर सुकामेवा सुकामेवामध्ये या ठिकाणी काजू आहे बदाम आहे पिस्ता आहे हे सुद्धा प्रथिनांचे योग्य स्रोत आहेत तर ही प्रथिनं जी आहेत आपल्या शरीराच्या वाढीसाठी आणि झालेली झीज भरून काढण्यासाठी या प्रथिनांची गरज असते म्हणून या ठिकाणी जे शाकाहारी व्यक्ती असतील शाकाहारी व्यक्तीच्या आहारामध्ये या सर्व या अन्न गटाचा समावेश असणं अत्यंत गरजेचं आहे जेणेकरून आपल्या शरीराची वाढ योग्य प्रकारे होऊ शकेल आता आपण तिसऱ्या अन्न गटाविषयी आपण चर्चा करणार आहोत तिसरा अन्न गट तो जीवनसत्व अयुक्त भाज्या आणि फळांचा अन्न गट आहे का बरं जीवनसत्वला एवढं महत्त्व दिलेलं आहे तर जीवनसत्व मुळं रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि डोळ्याच्या आरोग्यासाठी अत्यंत याची महत्त्वाची भूमिका असते श्वसन संस्था पचन संस्था याची जी काही प्रतिकारशक्ती आहे प्रतिकारशक्ती प्रतिकार वाढल्याच्या नंतर श्वसन संस्थेचे जे काही आजार आहेत ते सर्दी आहे पडसा आहे खोकला आहे हे सगळे आजार कमी होतात आणि त्याचबरोबर पचनसंस्थेची जर त्या ठिकाणी प्रतिकारशक्ती वाढली तर निश्चितपणे अतिसार कमी होऊ शकतो हे जीवनसत्वयुक्त भाज्या आणि फळे कोणते आहेत त्याच्यामध्ये पपई गाजर टमाटे लाल भोपळा हिरव्या भाजीपाल्या ह्याचा समावेश होतो तर हे आपल्या दररोजच्या आहारामध्ये समावेश करणं अत्यंत गरजेचं आहे त्यानंतर आपण चौथ्या अन्न गटाविषयी आपण चर्चा करणार आहोत हा जो काही चौथा अन्न गट आहे जीवनसत्व अयुक्त भाज्या आणि फळांचे वगळता इतर जी काही भाज्या आणि फळं आहेत त्याचा समावेश या गटामध्ये होतो याच्यामध्ये फळभाज्या आहेत आणि जे पालेभाज्या पण आहेत कोबी भेंडी फुलकोबी कारले गाजर दोडके या सगळ्या भाज्यांचा या ठिकाणी समावेश होतो या भाज्यापासनं आणि फळापासनं आपल्याला सूक्ष्म अन्न घटक मिळतात आणि सूक्ष्म अन्न घटक हे आपल्या प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पडत असतात म्हणून ह्याचा दररोजच्या आहारामध्ये समावेश करणं अत्यंत गरजेचं आहे तर नंतरचा गट आपण पाहूया तो जो काही पाचवा गट आहे तो म्हणजे दूध आणि दुग्धजन्य पदार्थ मग दूध जे काही आपलं प्राणीमात्राचं जे काही दूध आहे मग गाईचं दूध असेल म्हशीचं दूध असेल याच्यापासून आपण दही ताक लोणी तूप श्रीखंड पनीर हे सगळे बाबी आपण या ठिकाणी आपल्या आहारामध्ये समावेश करत असतो आणि हे जे काही दूध आणि दुग्धजन्य पदार्थ हा जो काही गट आहे या गटापासनं या ठिकाणी प्रामुख्यानं प्रथिनं मिळतात आणि प्रथिनासोबतच या ठिकाणी कॅल्शियमसुद्धा मिळतात या गटापासून मिळणारे जे काही प्रथिन आहेत अत्यंत उच्च दर्जाची ही प्रथिन असतात उन्हा आपल्या आहारामध्ये समावेश करणं अत्यंत गरजेचं आहे आता बालकाची लहानाची मोठी होत असतात गरोदर स्त्रियामध्ये गर्भाशयामध्ये बाळ वाढत असतं म्हणजे बालकासाठी आणि गरोदर स्त्रियासाठी तर आवर्जून या गटाचा दररोजच्या आहारामध्ये समावेश करणं हे अत्यंत गरजेचं आहे सहावा अन्न गट आहे अंडी अंड्यापासून आपल्याला उच्च दर्जाची प्रथिनं मिळतात झालेली झीज भरून काढण्यासाठी सुद्धा प्रथिनांची गरज असते सुद्धा हे प्रथिनांनाच बनलेली असतात सातवा अन्न गट मांसाहारी पदार्थाचा आहे त्याच्यामध्ये मटण चिकन खेकडे मासे याचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे या, या गटापासनं उच्च दर्जाची प्रथिनं मिळतात त्याचबरोबर हिमोग्लोबिन वाढण्यासाठी जे आवश्यक लोह आहे ते सुद्धा या गटापासून मिळत असतं त्याच सोबतच या ठिकाणी असे काही घटक या ह्याच्यामध्ये पदार्थामध्ये आहेत की जे भाजीपाल्यामध्ये जे असणारे जे काही लो आहेत ते शोषणासाठी मदत मिळत असते आता आपण सात अन्न गट पाहिले त्या सात अन्न गटापैकी पहिले जे काही पाच अन्न गट आहे तृणधान्य आणि कंदमुळं दुसरं अन्न गट डाळी तेलबिया आणि कडधान्य तिसरं अन्न गट जीवनसत्वाच्या भाज्या आणि फळं चौथा अन्न गट आहे इतर भाज्यांचा आणि पाचवा अन्न गट दूध आणि दुग्धजन्य पदार्थाचा जे शाकाहारी कुटुंबामध्ये या पाच अन्न गटाचा समावेश सहजपणे केला जाऊ शकतो ज्या कुटुंबामध्ये मा मांसाहार केला जातो त्या त्या कुटुंबामध्ये सहावा गट आणि सातवा गटाचा आपण सहजपणे आपण समावेश करू शकतो जागतिक स्तरावर या ठिकाणी सात पैकी कमीत कमी चार अन्न गटाचा जर समावेश दररोजच्या आहारामध्ये असेल तर त्याला किमान स्वीकार्य आहार असा समजला जातो अतिरिक्त तीन अन्न गट कोणते हे लक्षात ठेवण्यासाठी आपल्याकडे टी व्हीवर सी आय डी मालिका एक खूप मोठी गाजली या सी आय डी नावावरच हे प्रस्तावित केलेले तीन अन्न गट आहेत हा जो काही पहिला अन्न गट आहे तो पहिला अन्न गट व्हिटॅमिन सीचा अन्न गट आहे या व्हिटॅमिन सी कशासाठी आवश्यक आहे व्हिटॅमिन सी आपल्या शरीरामध्ये हिरड्याच्या आरोग्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी त्याचबरोबर आपल्या आहारामध्ये जे काही लोह आहे ते लोह आपल्या शरीरामध्ये शोषलं जाण्यासाठी व्हिटॅमिन सीची आवश्यकता खूप मोठ्या प्रमाणामध्ये असते तर हे व्हिटॅमिन सी आपल्याला कुठून मिळतंय आवळा लिंबू संत्री पेरू शेवग्याचा पाला शेवग्याच्या शेंगा आणि याच्यापासून आपल्याला व्हिटॅमिन सी मिळत असतं जर व्हिटॅमिन सीची जर कमतरता असेल तर आपल्या हिरड्याच्या आरोग्यावर त्या ठिकाणी विपरीत परिणाम होतो यानंतरचा आपण दुसरा गट आपण बघूया आता हा गट जो आहे त्याच्यामध्ये आय पासून हा गट तयार झालेला आहे आय म्हणजे आयरन आणि आय आय आणि आयोडीन ह्या दोन या ठिकाणी अक्षरे घेतलेले आहेत हे जे काही लोह आहे हे लोह कशासाठी आपल्या शरीरामध्ये गरजेचं असतं आपल्या शहरामध्ये जे काही हिमोग्लोबिन असतं हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी लोहाची अत्यंत गरज असते आपण पाहतो की आपल्याकडे असलेली जी बालकं आहेत तर बालकं सत्तर टक्के बालकांना रक्तक्षेय आहे पन्नास टक्के स्त्रियांना रक्तक्षय आहे किशोरी साठ टक्के किशोरीना रक्तक्षय आहे मग एवढ्या मोठ्या प्रमाणात जे रक्तक्षयाचं प्रमाण आहे निश्चितच हे आपल्या शरीरामध्ये जे काही लोह कमी आहे हे कमी लोहमुळे या ठिकाणी हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी आहे त्याच्यामुळं रक्तक्षय आहे म्हणून या ठिकाणी आपल्या आहारामध्ये लोह वाढवण्यासाठी ह्या गटामध्ये जे काही अंतर्भूत केलेले जे काही भाज्या आणि फळं आहेत ह्याचा अंतर्भाव करणं अत्यंत गरजेचं आहे कोणते आहे ते अळीव आहे फुलकोबीचे पानं आहेत आळूची पानं आहेत शेपू आहे हरभऱ्याची पानं आहेत चवळीची पानं आहेत त्यानंतर आपण जर भाज्या लोखंडाच्या कढईमध्ये केल्या तर निश्चितपणे लोखंडाच्या कढईमधलं जे काही लोह आहे ते पण आपल्याला सहजपणे मिळू शकतं त्यानंतर गूळ आहे इतर हो या ठिकाणी पालेभाज्या आहेत सर्वमधून आपल्याला ते लोह मिळत असतं तर ह्याचा आपला अंतर्भाव दररोजच्या आहारामध्ये करणं हे अत्यंत गरजेचं आहे या गटातील दुसरं आय जी आहे ते आयडीनसाठी आहे आयडीनची आपल्या शरीरामध्ये मेंदूच्या कार्यासाठी आणि इतर शारीरिक क्रियासाठी अत्यंत गरज असते आणि आपलं जे काही थायरॉईड ग्रंथी आहे थायरॉइड ग्रंथीच्या त्या हार्मोन्समध्ये या आयडीनची त्या ठिकाणी गरज असते म्हणून आपल्याला जे काही आयडीन मिळतं हे आपल्या दररोजच्या आहारामधून आणि पाण्यामुळे मिळणं अपेक्षित असतं परंतु आहारामधून मिळणारं जे काही आयोडीन आहे आपल्या शरीराची पूर्ण गरज ते भागू शकत नाही म्हणून आपल्याला दररोज आयोडीनयुक्त मीठ खाण्याची आपल्याला गरज पडते त्यानंतर आपण तिसरा गट पाहणार आहोत तर तिसरा गट जो आहे तो विटॅमिन डीचा गट आहे कशासाठी आपल्याला विटॅमिन डीची गरज आहे हाडाच्या बळकटीसाठी दाताच्या वाढीसाठी किंवा बळकटीसाठी ही आपल्याला कॅल्शियमची गरज असते आणि व्हिटॅमिन डीची गरज असते जर विटॅमिन डीची जर कमतरता असेल तर निश्चित त्या ठिकाणी हाडं कमजोर होतात आणि त्या ठिकाणी व्याधी उत्पन्न होऊ शकतात परंतु हे जे काही विटॅमिन डी आहे त्याचा मुख्य स्रोत काय आहे तर विटॅमिन डीचं मुख्य स्रोत हे सूर्यकिरण जर आपल्या उघड्या शहरावर जर पडली तर त्या ठिकाणी विटॅमिन डीची निर्मिती होते म्हणून आपल्याला काय करता येणे शक्य आहे प्रामुख्यानं बालकामध्ये आणि गरोदर स्त्रियांमध्ये विटॅमिन डीची कमतरता होणे या अनुषंगाने विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे मग मैत्रिणींनो तुमच्या आता लक्षात आलंच असेल की सरांनी तुम्हाला आता जे ग्रुप सांगितले तर बाळाला काय काय द्यायचं ही जी शंका तुमच्या मनामध्ये होती ती मला असं वाटतं आता दूर झाली असेल फक्त एक तुम्हाला वाटत असेल की एवढे सगळे दहाच्या दहा फूड ग्रुप्स हे कसे लक्षात ठेवायचे तर यासाठी खूप सोपी पद्धत आहे पहिला आणि दुसरा फूड ग्रुप जर तुम्ही घेतलात तर ती दोन्ही प्रकारची धान्य आहे तृणधान्य आणि कडधान्य म्हणजे दोन प्रकारची धान्य तिसरा आणि चौथा फूड ग्रुप काय आहे अजीवनसत्वयुक्त भाज्या आणि इतर भाज्या पाचवा फूड ग्रुप आहे दुधाचे पदार्थ दुग्धजन्य पदार्थ म्हणजे ते तर लक्षात ठेवायला सोप्पा आहे सहावा आणि सातवा मांसाहारी पदार्थ किंवा मा सामीच पदार्थ आणि आठ नऊ दहा सी आय डी ही सोनी टी व्हीवरची सिरियल लक्षात ठेवा विटॅमिन सी आयन अँड विटॅमिन डी सोपं आहे की नाही जोपर्यंत तुमची त्या फुडग्रुपवर नजर बसत नाही तोपर्यंत अशा प्रकारे जर लक्षात ठेवलेत तर तुमच्याही लक्षात राहतील आणि आईलाही सांगा हे ग्रुप कसे लक्षात ठेवायचे आता आपण बघूया बाळाच्या आहारातली वारंवारता कशी असायला पाहिजे खाण्याची वारंवारता काय पाहिजे इथे जर तुम्ही बघताय तर किती वेळा म्हणजे बाळ चोवीस तासामध्ये किती वेळा खातं हे आपल्याला आहे सुरुवात कशापासून होते सकाळचा नाश्ता आणि या सगळ्याच्या पुढे आईनी वेळा लिहिणं आवश्यक आहे सनपान घेणारं बाळ आहे याला किती वारंवारता असायला पाहिजे तर सहा ते नऊ महिने दिवसातून किमान बाळांनी दोन ते तीन वेळा खाणं अपेक्षित आहे कमीत कमी दोन ते तीन वेळा त्याचप्रमाणे नऊ ते चोवीस महिन्यामध्ये बाळांनी किमान तीन ते चार वेळा खाणं आवश्यक आहे स्तनपान करणाऱ्या बाळाबद्दल आत्ता आपण बोललो आणि जर बाळ स्तनपान घेणारं नसेल घेत नसेल तर त्या बाळाला सहा ते चोवीस महिन्यामध्ये दिवसातून किमान चार ते पाच वेळा आहार जाणं अपेक्षित आहे मग आता जेव्हा आपण वारंवारतेविषयी बोलतो त्यावेळेला आहाराची सुरुवात आपल्या दिवसाची सुरुवात ही कुठून होते अर्थात नाश्त्यापासून होते मग नाश्त्याला काय काय पदार्थ आपण बनवू शकतो तर बघा आता तुम्ही म्हणाल साधारणपणे ग्रामीण भागामध्ये जे बनवलं जातं तेच इथे दाखवायचा प्रयत्न केलाय पण अर्थात प्रत्येक विभागातल्या उपलब्धतेनुसार याच्यामध्ये फेरफार करून आई नक्कीच ते पदार्थ बनवू शकते पण एक तुम्हाला आशाना अंगणवाडी सेविकांना समजायला की आपण काय पदार्थ बनवू शकतो किंवा ते आईला शिकवण्यासाठी इथेही फक्त उदाहरणं दिलीत पहिलं जर तुम्ही बघितलं तर दूध पोहे आपल्याला जास्ती अडचण कधी येते की सहा ते नऊ महिन्याच्या बाळाला काय द्यायचं आता नेहमी जे आपण फोडणीचे पोहे करतो ते पोहे कदाचित सात महिन्याचा बाळ नाही खाऊ शकणार पण जर पोहे भिजवले खास करून पातळ पोहे आणि जर ते दुधामध्ये आपण घातले तर ते पोहे निश्चित मऊ होतात आणि ते बाळ अगदी सह सहज खाऊ शकतं त्याचप्रमाणे गावामध्ये बऱ्याच ठिकाणी लापशी बनवली जाते तर ती लापशी अर्थात ही लापशी जेव्हा आई बनवेल त्यावेळेला त्या लापशीची जी घनता आहे ती खूप पातळ असता कामा नये जसं आपण मगाशी बघितलं की बाळाला कसं बसवायचं आहे त्या पद्धतीत बसून बाळांनी लापशी खाल्ली पाहिजे ती इतकी पातळ बनवायची नाही की बाळाला फक्त आडवं घालून ती पाजावी लागेल भाकरी आणि डाळ किंवा भाकरी डाळीमध्ये कुसकरून हा ग्रामीण भागामधला अति अगदी कॉमन नाश्ता आहे कारण बऱ्याच ठिकाणी जसं तुम्ही म्हणाल की शेतावर सुद्धा बायका हेच घेऊन जातात तर गरम गरम भाकरी जर गरम गरम डाळीमध्ये कुसकरली तर ती खूप छान मऊ होते आणि बाळ खाऊ शकतं त्याचबरोबर गोडाचा शिरा आपण जेव्हा अगदी नुकता बनवतो तेव्हा तो खूप मऊ असतो आणि तो जर आपण बाळाला चाटवला तर बाळ ते नक्कीच खाऊ शकतं मधला जो प्रकार तुम्ही बघताय तांदुळाची उकड हा तुमच्यापैकी जर कोणी कोकणामधलं असेल तर हा प्रकार तुम्हाला नक्की परिचित असेल अर्थात ग्रामीण भागामध्ये किंवा जि जिथे तुम्ही काम करता तिथे जर फक्त ज्वारी बाजरीचं किंवा अन्य कुठलं पीठ जर उपलब्ध असेल तर त्या पिठापासून सुद्धा आपण ही उकड नक्कीच बनवू शकतो कारण ही सुद्धा खूप मऊ आहे हे चार पाच उदाहरणं तुम्हाला फक्त दिलेत माहिती होण्यासाठी पण त्याच्यामध्ये नक्कीच तुम्ही विभा उपलब्धतेप्रमाणे आई फेरफार करू शकते मग आता हे तर झालं नाश्त्याला काय द्यायचं नाश्त्यानंतर काय येतं आपलं दुपारचं जेवण मग ते जेवण कसं जास्तीत जास्ती पौष्टिक बनवायचं आणि एकाच जेवणामध्ये कसे जास्तीत फूड ग्रुप आपण सगळे एकत्र येऊ शकतील हा विचार आपण सगळ्यांनीच करायला हवा तर त्याचं आता आपण एक छोटंसं उदाहरण घेऊया जे जे प्रकार आपण दिवसभरामध्ये बनवणार आहोत तर प्रत्येक आईचा हा प्रयत्न असावा की सगळे फूड ग्रुप त्या पदार्थामध्ये समाविष्ट व्हावेत तर आता आपण एक उदाहरण घेऊया आणि मग आपण पौष्टिकतेकडे जाऊया समजा आपण अगदी कॉमन उदाहरण घेऊया की जी मुगडाळ तांदुळाची खिचडी जी गावामध्ये महाराष्ट्रभर सगळ्या ठिकाणी बनवली जाते मला वाटतं भारतभर सुद्धा ती बनवली जात असेल कारण खूपच कॉमन आहे तर जेव्हा तांदूळ आणि मुगडाळ आपण घेतो तेव्हा आपले कुठले फूड ग्रुप येतात एक आणि दोन नंबरचे तृणधान्य आणि कडधान्य डाळ जेव्हा आपण घेतो तेव्हा मुगाची डाळ घेऊच शकता पण जर सालासह असलेली हिरवी मुगडाळ ज्याला चिरटी मूगडाळ असं म्हणतात ती जर घेतली तर त्या खिचडीची पौष्टिकता ही आणखीन जास्त वाढेल खिचडीमध्ये आपण आणखीन काय घालतो आपला तिसरा फूड ग्रुप कुठला आहे अजीवनसत्व मग जर गाजरं गाजर, गाजर किसून घातलं किंवा गाजर बारीक चिरून घातलं तर ते खिचडीमध्ये घालू शकता त्याचप्रमाणे खिचडीत आपण पालकही घालू शकतो पालक घातला तर अजीवनसत्व तर मिळेलच पण त्याचबरोबर लोहसुद्धा त्याच वेळेला बाळाला मिळेल पाचवा पदार्थ आहे इतर भाज्या कुठच्याही प्रकारच्या भाज्या आपण खिचडीमध्ये घातल्या तर अर्थातच त्याची चव ही नक्कीच वाढत जाऊन ती रुचकर होणार आहे खिचडी तुम्ही दुधावर थोडंसं दूध खिचडीत घालून खायला देऊ शकता जर उपलब्ध असेल तर दही खिचडी देऊ शकता त्याचप्रमाणे पनीर आणि तूप हे थोड्या शहरी भागामध्ये सहज उपलब्ध असतात ते सुद्धा खिचडीमध्ये घातले तर आपले दुग्धजन्य पदार्थ तिथे येऊ शकतात अजून आपल्याकडे मांसाहारी खिचडी प्रचलित नाही आहे त्याच्यामुळे ते दोन सोडून आपले जे शेवटचे आहेत सी आय डी तर क जीवनसत्व मिळण्यासाठी काय करायचं आहे खिचडीवर लिंबू पिळायचं आहे त्याचप्रमाणे पालक तर आपण घातलेला आहेच पण ती त्या खिचडीला सुंदर नटवण्यासाठी आपण वरून कोथिंबीर घालू शकतो त्याच्यातूनसुद्धा आपल्याला लोह मिळणार आहे आणि जर दुपारच्या वेळेला खिचडी बनवली आणि जर घरामध्ये ऊन येत असेल तर थोड्या उन्हात बसवून जर बाळाला दिली तर त्याच वेळेला बाळाला ड जीवनसत्व सुद्धा मिळू शकेल म्हणजे बघा जर फक्त एक खिचडी आपण बनवायची म्हटलं तर त्या खिचडीमध्ये दहा पैकी आठ फूड ग्रुप हे आपण त्याच्यामध्ये समाविष्ट करू शकतो आता वळूया की पदार्थाची पौष्टिकता कशी वाढवायची तर अजीवनसत्वयुक्त फळ आपण आत्ताच म्हटलं पण त्याचा आहारात समावेश असणं महत्वाचं मग जर परसबाग असेल तर गाजर पपया हे सहज उपलब्ध होऊ शकतं आणि त्याचा वापर आपण करू शकतो आणि जर जेवणाबरोबर आपण अजीवनसत्व खाल्लं तर शरीरामध्ये त्याचं शोषण जास्त चांगल्या प्रकारे होतं जे काही उपलब्ध फळ असेल त्या विभागामध्ये ते रोज बाळाला एकतरी फळ खायला द्यावं प्रथिनांचा स्रोत काय आहे अंड अंड असं नुसतं लिहिलं आहे पण जे काही अंड्याचं आई बनवून देऊ शकेल ते बाळाला द्यावं शेंगदाणे आहेत दही आहे पनीर आहे हे जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की आम्ही हे सगळं तुमच्या माहितीसाठी दिलं आहे पण ज्या ज्या विभागामध्ये जे जे उपलब्ध असतं त्याचा तुम्ही जरूर उपयोग करून घ्यायचा आहे स्निग्धांशाचा स्रोत काय आहे आपला तर जेवणात तूप लोणी खोबरं ह्याचा वापर करावा जर तूप आणि लोणी उपलब्ध नसेल तर तेलाचा वापर चढळ हस्ते करावा आणि जर तेलही आता काही अतिग्रामीण भागामध्ये आम्ही जिथे गेलो होतो तिकडे तेलसुद्धा उपलब्ध नव्हतं मग ह्याला पर्याय काय तर तेलबियांचा वापर करू शकता तीळ तीळ घालू शकता किंवा तिळाचं कूट आपण बाळाच्या आहारामध्ये घालू शकतो शेंगदाण्याचं कूट आपण घालू शकतो ह्या सगळ्याचं ज्ञान हे आईला देणं हे खूप महत्वाचं आहे कारण कधी, कधी काही गोष्टी उपलब्ध असतात पण त्याचा योग्य उपयोग कसा करायचा ह्याचं ज्ञान जर आईला नसेल तर उपलब्ध असून सुद्धा ते कुटुंबाला आणि पर्यायाने बाळाला मिळणार नाही प्रथिन आणि सिघ्नांश आपण आत्ताच पांढऱ्या तिळाबद्दल बोललो लोहासाठी काय करायचं डाळ किंवा पिठल्यासारखे पदार्थ हे जर तुम्ही लोखंडाच्या कढईमध्ये बनवलेत तर जेव्हा ते उकळतं तेव्हा त्या लोहाचं अंश त्या डाळीमध्ये उतरतो आणि घरामध्ये सगळ्यांनाच लोहाचा स्रोत मिळण्यासाठी त्याची मदत होते क जीवनसत्व लिंबाची जी फोड अर्थात लिंबू आहे आवळा आहे ह्याचाही उपयोग आपण करू शकतो फक्त लिंबू जेव्हा आपण पिळू त्यावेळेला पदार्थ चुलीवर असताना शक्यतो पिळू नये कारण ते क कर जीवनसत्वाचा सत्वाचा नाश होतो पदार्थ पानात वाढून भडून आपल्याकडे नेहमी पोहे किंवा वरण भात किंवा उपमा हा जेव्हा डिशमध्ये दिला जातो त्यावेळेला बाजूला लिंबाची फोड दिली जाते मेतकूट तुमच्यापैकी कोण कोण कोकणातला आहे जर असेल तर मला हा पदार्थ कसा बनवतात हे सांगायची आवश्यकता नाही मेतकूट म्हणजे ही पावडर असते आणि कोकणामध्ये मऊ भात मेतकूट त्यावर साजूक तूप लिंबाचं लोणचं आणि पापड हा अगदी कॉमन न्याहारीला किंवा नाश्त्याला खाल्ला जाणारा प्रकार आहे कसं मऊ करावं खूप महत्वाचा प्रश्न सगळ्यात पहिलं काय लिहिलंय वरती आपला हात जगन्नाथ त्यामुळे हाताने जर गरम भाकरी हाताने जर आईने कुसकरली तर ती जास्त चांगली आपण असं नेहमी म्हणतो की घरातली बाई जेव्हा जेवण बनवते त्यावेळेला अर्थात ती सगळ्यांसाठी खूप प्रेमाने करते तिच्या भावना तिचं प्रेम त्या अन्नामध्ये उतरलेलं असतं मग बाळासाठी जेव्हा आई हे हाताने करते त्यावेळेला तिच्या हात तिच्या त्या भावना त्याच्यामध्ये उतरून अर्थात ती की आणखीन चांगल्या प्रकारे ती कुस्करली जाते आणि प्रेम त्याच्यामधून बाळाला मिळतं आणि अर्थात ती कुठलाही तो पदार्थ रुचकर लागतो जर एखादा पदार्थ खूप गरम असेल आणि हाताने करणं शक्य नसेल तर चमचाचा वापर करू शकते आई परंतु मिक्सरचा वापर मात्र पूर्णपणे टाळावा त्याचं कारण काय जर त्याची स्वच्छता बाळगली गेली नाही तर बाळाला जंतूसंसर्ग होऊ शकतो दुसरी गोष्ट मिक्सरमध्ये जेव्हा आपण एखादा पदार्थ लावतो तेव्हा अर्थात तो पातळ होतो म्हणजे परत काय होणार बाळ पायावर आडवं घालून बाळाला पातळ गोष्टी दिल्या जाणार म्हणजे परत तेच होतं की बाळाला घास घ्यायची तो चघळायची तो गिळायची ही सवय कधी लागणार आणि तसेच मिक्सरमध्ये आपण एखादा पदार्थ जेव्हा वाटतो तेव्हा त्याचं पोषणमूल्य कमी होतं म्हणून मिक्सरचा वापर हा पूर्णपणे टाळणं हे खूप आवश्यक आहे कसे मऊ करावे आता हाताने भाकरी तर कुसकरून झाली किंवा भात हाताने मऊ करून झाला खिचडी हाताने मऊ करून झाली मग ती कशाबरोबर द्यायची बाळाला भरपूर पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहेत सगळ्यात छान पर्याय म्हणजे काय अंगावरच्या दुधामध्ये आई देऊ शकते कारण बाळाला एक तर त्या दुधाची चव असते आणि अर्थात जेव्हा उच्च प्रतीच्या दुधाचा प्रश्न येतो तेव्हा नक्कीच आईचं दूध हे जास्त चांगलं त्यामुळे अंगावरच्या दुधात आई देऊ शकते वरणामध्ये भाकरी किंवा भात हे कालवून देऊ शकते दह्याचा वापरही कधीतरी करता येतो आणि आपण सुरुवातीलाही म्हटलं होतं की बा वरच्या दुधाचा वापर हा पोळी भिजवण्यासाठी भाकरी भिजवण्यासाठी किंवा भातावर खिचडीवर घालण्यासाठी आपल्याला निश्चित करता येतो पूरक आहाराचे प्रमाण किती असावे आईचा गोंधळ कुठे झालेला असतो की किती बाळाला खाणं द्यायचं साधारणपणे जेव्हा आपण इथे लिहिलंय एका वाटीच्या मापात तेव्हा आपण ही घरातली एक जी आपण आमटीसाठी डाळीसाठी जी वाटी घेतो ह्या वाटीचं प्रमाण हे आपण अपेक्षित आहे आपल्याला तर किती बाळांनी घेतलं आता सकाळचा नाश्ता आपल्या प्रात्यक्षिकातली आई काय करत होती ती सांगायची कधी अर्धी वाटी खातो कधी पाव वाटी खातो तर जसं बाळाचं वय वाढेल तशी अर्थात बाळाचं खाण्याचं प्रमाण हे नक्की वाढतं पण इथे आपल्याला आईकडून हे माहिती करून घ्यायचं आहे एक ढोबळ मानाने अंदाज यायला की बाळाने किती खाल्लं आता समजा गोडाचा शिरा बनवला असेल आणि जर बाळाने ही वाटी जी आहे ही समजा पाव वाटी खाल्लं असेल सात महिन्याच्या बाळाने तर आपल्याला ते उत्तर लिहिणं अपेक्षित आहे की पाव वाटी खाल्लं आता तुम्ही म्हणाल दुपारच्या जेवणात तर डाळभात पण असतं भाजी पण असते मग ह्याच्यामध्ये कसं मापायचं असं आपण गृहित धरूया की समजा तो डाळ भात त्याच्यामध्ये जी काय भाजी बनवली असेल किंवा अन्य काही बनवलं असेल हे जर आपण सगळं मिक्स केलं सगळं एकत्र एक केलं तर साधारणपणे त्याचं प्रमाण किती होईल तर ते एक साधारण अर्धी ते पाऊण वाटी होईल असा त्याचा अर्थ आहे तर त्या सगळं बाळ किती खातं हा एक साधारण अंदाज आपल्याला आईकडनं घ्यायचा आहे म्हणून ते तिकडे भरायचं आहे मी मगाशीच म्हटलं की आईचा गोंधळ कुठे उडतो बाळाला किती द्यायचं आत्ताच आपण चर्चा केली पण तरीसुद्धा हे तुमच्या माहितीसाठी समोर आहे की साधारण बाळ सहा ते आठ महिन्याचं असेल तर दोन ते तीन चमच्यापासून आईने सुरुवात करत करत अर्ध्या वाटीपर्यंत तो ऐवज द्यायचा आहे नऊ ते अकरा महिन्याच्या बाळाला पाऊण ते एक वाटीपर्यंत आणि दहा महिन्यानंतर बारा ते चोवीस महिन्यामध्ये एक ऐवजापेक्षा जास्त अर्थात बाळाच्या गरजेप्रमाणे कारण जसं बाळ मोठं होतं तसं तसं ते मागायला लागतं की मला अजून हवं आहे पदार्थाची घनता कशी असावी मगाशी आपण बोललो की बाळाला पातळ गोष्टी द्यायच्या नाहीत साजूक तूप तुम्ही तुम्ही जर बघितलं असेल तर थंडीच्या दिवसामध्ये साजूक तूप किंवा आपलं खोबरेल तेल जेव्हा गोटत थंडीमध्ये आता गावामध्ये काही ठिकाणी साजूक तूप उपलब्ध नसतं तर आपण खोबरेल तेलाचं समजा उदाहरण घेतलं तर खोबरेल तेल जे गोट्ट ना ते जर आपण थोडंसं बाळाच्या जिभेवर लावलं तर ते बाळ नक्की म्हणजे मला सांगायचं आहे घनता तशी पाहिजे पदार्थाची आणि जसं बाळाचं वय वाढेल तशी ती घनता वाढत जाते म्हणून इकडे दिलंय की कुठचे कुठचे पदार्थ बाळाला पुढच्या वयाला द्यायचे आणि शेवटी दहा महिन्यानंतर बाळ घरातली माणसं जेवतील तेच अन्न बाळाला खाऊ घालायचं आहे बाळ एक वर्षाला संपूर्ण घरगुती अन्न खायला शिकलं पाहिजे तुम्ही या चित्रातलं बाळ जर बघत असाल तर मोठ्या भाऊ आणि आई या दोघांना घेऊन बसलेली आहे बाळाचे वडील त्यावेळेला बाहेरगावी गेलेले होते बाळाच्या पुढे सगळं आहे पोळी दिसते आमटी दिसते वाटीमध्ये आमटीमध्ये शेवग्याची शेंग घातलेली आहे गाजराची कोशिंबीर आहे भाजी आहे आणि ते बाळ स्वतःच्या हाताने खात आहे म्हणजे बाळाला स्वतःच्या हाताने खाण्यासाठी प्रोत्साहन देणं हे फार महत्वाचं हे असं जर सगळ्या घराघरामध्ये हे व्हायला लागलं तर आपल्या महाराष्ट्रातलं आणि पर्यायीनी भारतातली जी आपण आज पूरक आहाराची परिस्थिती बघतोय ती नक्कीच सुधारू शकेल योग्य प्रकारचा आहार जर नाही मिळाला तर काही आहाराच्या कमतरतेमुळं त्या ठिकाणी बालकाला काही व्याधी होऊ शकतात तर कोणत्या बाबी अशा आहेत जे माताला कळणं गरजेचं आहे ती आपण या ठिकाणी पाहणार आहोत जीवनसत्व अची जर कमतरता असेल त्या ठिकाणी बाळाला रातांदळीपणा येतो रातांदळीपणा म्हणजे नेमकं काय बाळ साधारणतः की संध्याकाळच्या वेळेला पडतं कोणाचा तरी आधार घेतं किंवा जर इतर बालकं खेळत असतील तर हे बाळ मात्र एका ठिकाणी बसून असतं हे झाले लक्षणं परंतु या ठिकाणी जर आपण चिन्ह पाहिले डोळ्यामध्ये नेमकी काय चिन्ह असतात तर डोळ्यामध्ये आपल्या भोबळाच्या बाजूला जो काही पांढरा भाग असतो तो अत्यंत चकाकदार असतो पांढरा शुभ्र असतो परंतु जीवनसत्व अची जर कमतरता असेल तर या ठिकाणी या चित्रात दाखवल्याप्रमाणे तो जो काही पांढरा भाग आहे तो धुरकट व्हायला लागतो त्यालाच आपण बिटाड स्पॉट असं म्हणतो त्यानंतर ही जी पहिली अवस्था झाली ह्याच्या पुढची जी काही अवस्था आहे आपलं जे काही बुबुळ आहे बुबुळावर त्या ठिकाणी जखमा व्हायला लागतात आणि ते जखमा झाल्याच्या नंतर आंध येऊ शकतं आपल्या देशामध्ये की अंधत्वाच्या इतर कारणामध्ये सर्वात महत्वाचं कारण म्हणजे हे जीवनसत्व अची कमतरता आहे त्याचबरोबर जीवनसत्व अची जर कमतरता असेल तर निश्चितपणे सर्दी पडस खोकला निमोनिया त्याचबरोबर अतिसार हे सुद्धा आजार बालकामध्ये जास्त प्रमाणामध्ये आढळतात तर आपण यानंतर दुसरं पाहूया आपण त्या ठिकाणी जीवनसत्व ब ची कमतरता जीवनसत्व बची जर कमतरता असेल तर ह्या कडेला त्या ठिकाणी जखमा होतात आणि तोंडामध्ये सुद्धा जखमा होतात म्हणून आपल्या हारामध्ये जीवनसत्व बळचे जे काही स्रोत आहेत ते समाविष्ट करणं अत्यंत गरजेचं आहे जेणेकरून त्या ठिकाणी अशा प्रकारच्या व्याधी बालकांना होणार नाहीत क जीवनसत्वाची जर कमतरता असेल तर हिरड्यामधून त्या ठिकाणी रक्त यायला लागतं आणि त्या ठिकाणी जखमा पण होऊ शकतात तर दाताच्या आरोग्यासाठी किंवा आपल्या हाडाच्या आरोग्यासाठी किंवा बांधणीसाठी डी डीची खूप मोठी आवश्यकता असते आणि विटॅमिन डीची जर आपल्या शरीरामध्ये कमतरता असेल तर निश्चित त्या ठिकाणी हाडं कमजोर होतात आणि कमजोर झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी बाग पण या समजा बाळ रांगत्या स्थितीमध्ये जर असेल तर बाळ त्या ठिकाणी बाळाची ही जी काही मन मनगटं आहेत हे रण मनगटं या ठिकाणी रुंदावतात आणि जाड होतात होता, त्याचबरोबर हे मुर्दूस नावाचा जो काही आजार आहे जे काही लक्षणं आहेत ते पण दिसायला लागतात या ठिकाणी बघा बाळ चाल चालायला लागलेलं ला आहे आणि हाडं कमजोर झाल्यामुळं त्या ठिकाणी हाडाला बाग पण आलेला आहे हे जीवनसत्व डच्या कमतरतेमुळे होतं आपण मग अशी पाहिलेलं आहे जीवनसत्व ड कमतरता होऊ नये म्हणून सूर्यप्रकाशाचा त्या ठिकाणी कसा वापर करावा यानंतर पुढची आपण समस्या पाहूया हे रक्तक्षय मग अशी आपण पाहिलं की जवळपास साठ टक्के सत्तर टक्के बालकामध्ये ती रक्तक्षय आहे मातामध्ये आणि किशोरीमध्ये सुद्धा पन्नास टक्केपेक्षा जास्त किशोरी आणि मातामध्ये हा रक्तक्षयाचा आजार आहे आणि रक्तक्षय आजार असेल रोगप्रतिकारक शक्ती कमी होते कमी वजनांच्या बाळाला जन्म दिला जातो आणि माता मृत्यूमध्ये तर या ठिकाणी जवळपास वीस टक्के माता मृत्यू रक्तक्षयामुळे होतात परंतु ही जी काही समस्या आहे ही समस्या सहजपणे आपल्याला सोडवता येणं शक्य आहे तर ही समस्या आपल्या घरच्या घरी कशी ओळखायची या ठिकाणी बघा जर जीभ बाहेर काढली इतरांपेक्षा जीभ त्या ठिकाणी पांढरी दिसायला लागते नकं पण आपण पाहू शकतो आणि डोळ्याची पापणी जर खालच्या बाजूला आपण ओढली तर इतरांच्या तुलनेमध्ये डोळ्याची जी काही पापणी आहे ती निश्चितपणे त्या ठिकाणी पांढरट दिसायला लागते जर प्रकार अशा प्रकारचे लक्षणं असतील ते रक्तक्षय झाला असं आपल्या सहजपणे त्या ठिकाणी बालकाच्या आईला ओळखता येणं शक्य आहे त्यानंतर ही आयोडीन मग अशी आपण पाहिलं की जे काही आईचा जो गट आहे ही आयडीन आयडीनची जर कमतरता असेल तर निश्चित त्या ठिकाणी बालकांचा बुद्ध्यांक कमी होतो त्यानंतर जे आहे व्याधी पण होऊ शकतात कर्णबधीर किंवा मुखभदीर सुद्धा बालक होऊ शकतात आवर्षण सुद्धा होऊ शकतात किंवा बालकं हे खुजी त्या ठिकाणी मतिमंद बालकं पण त्या ठिकाणी होऊ शकतात परंतु ह्याचं शेवटचं जर टोक आपण पाहिलं गलगंड नावाचा आजार होतो मानेवर समोरच्या बाजूला या ठिकाणी जे थायरॉईड ग्रंथी असते त्याचं त्या ठिकाणी आकारमान वाढतं त्याला आपण थायरॉइड झाला किंवा त्याला गलगंड झाला असं आपण त्या ठिकाणी म्हणतो शेवटच्या दखान्यात आपण काय पाहिलं जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होणारे आजार कसे ओळखावेत आजारात आणि आजाराच्या नंतर बाळाला काय खाऊ घालावे आणि काय टाळावे याविषयी माहिती घेतली